नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी आज एक परत ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सातव्या वेतन आयोग केव्हापासून मिळणार आहे त्याचबरोबर वेतनवाढ कशाप्रकारे असणार आहे याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये आपणास मिळणार आहे तर मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला बातमी काय आहे जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपणास सविस्तर बातमी कळेल बघा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी रात्री राज्य शासनाने काढली पण त्याचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारी महिन्याच्या मार्चमध्ये मिळणाऱ्या वेतनातच मिळणार आहे त्याचबरोबर बघा राज्य शासनाचे सतरा लाख कर्मचारी आणि सहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा फायदा होईल सूत्रांनी सांगितले की गुरुवारी काढलेली अधिसूचना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना येत्या दोन दिवसात पाठवली जाईल आणि त्यानुसार प्रत्येक कार्यालयातील वेतनाशी संबंधित अधिकारी कर्मचारी पे युनिटकडे वेतनपत्रक सादर करेल पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होऊन मार्चच्या वेतनात लाभ मिळेल हे करताना जानेवारीच्या वेतनातील सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम थकबाकी म्हणूनही दिली जाईल त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे त्यामुळे तीन वर्षाची थकबाकी ही कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये पाच समान हप्त्यामध्ये जमा करण्यात येईल थकबाकी जमा करण्याचे काम दोन हजार एकोणवीस वीसपासून पुढील पाच वर्षे केले जाईल ही रक्कम जमा झाल्यापासून दोन वर्षापर्यंत काढता येणार नाही निवृत्त कर्मचाऱ्यांबाबतचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येईल त्याचबरोबर वार्षिक वेतनवाढ ही आधी एक जुलै रोजी दिली जायची यापुढे ती कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक जुलै या दोनपैकी कोणत्याही एका तारखेस मिळेल दोन जानेवारी आणि एक जुलै दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित वेत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक श्रेणीवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या एक जानेवारीला वेतनवाढ दिली जाईल दोन जुलै व एक जानेवारी या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अर्थ अन्य आर्थिक श्रेणीवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या एक जुलैला वेतनवाढ देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे वेतनवाढ असणार आहे त्यानंतर समोर बघा त्रुटी कायमच्या दूर कराव्यात अशा प्रकारची एक मागणी केलेली आहे बघा केंद्र सरकारच्या सूत्राप्रमाणे राज्य शासनाने वेतनवाढ दिली त्याचे आम्ही स्वागत करतो तथापि पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी अद्याप दूर केलेल्या नाहीत हे अन्यायकारक आहे केपी बक्षी समितीने त्याबाबतचा अहवाल तातडीने सरकारला द्यावा आणि सरकारने त्रुटी कायमच्या दूर कराव्यात ही आमची मागणी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगासंबंधीची जी बातमी आलेली आहे ही आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी केलं आहे आपणास ही माहिती कशी वाटली जर उपयुक्त वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद